भाजपा सरकारच्या कारकिर्दीला 4 वर्ष झाली आहेत. या 4 वर्षांमध्ये महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, सामाजिक तेढ, राज्याची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे महाराष्ट्र असुरक्षित, अशांत, असह्य आणि अर्थशून्य झालाय असा आरोप करत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसंच ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये भाजपा सरकारचं 4थं वर्ष श्राद्ध घालण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून फडणवीस सरकारचा निषेध केला. दरम्यान गेल्या 4 वर्षांमध्ये विकासाचा ऐवजी महाराष्ट्राला विनाशाकडे आणि प्रगतीऐवजी अधोगतीकडे नेण्याचंच काम भाजपा सरकारनं केलंय, त्यामुळे या सरकारला आता जनता बुडवणार आहे अशी टीका आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करून 4 वर्ष झाली आहेत. आज महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे असा आरोप करत विविध घोषणा देत मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी विसर्जन घाटावर सरकारचं विधिवत श्राद्ध घातण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी पिंडदान देखील करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या 5 कार्यकर्त्यांनी मुंडण करून 2019 मध्ये सरकार बुडवण्याचा निर्धार केलाय.